रेसिंग करण्याचा जो भाग आहे यावर अधिक भर देण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलंय. यामध्ये काही सर्वेलन्स जो करायचा आहे, म्हणजे जे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यांना आयसोलेट झालं पाहिजे, क्वारंटीन झालं पाहिजे, आणि त्यासाठी गरज पडली तर त्यांचं जे काही कंटेनमेंट झोन्स आपण जे केले असतात, एखादा हॉटस्पॉट आहे की त्या ठिकाणी खूप जास्त हाय रिस्क पेशंट्स आहेत किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत, तर अशा ठिकाणी आपल्याला ड्रोनची किंवा नवीन काही चांगल्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा उपयोग करता येत असेल, डिजिटल टेक्नॉलॉजीचा, तर तो सुद्धा करण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे ड्रोन टेक्नॉलॉजी असेल किंवा प्रामुख्याने आपल्याला या डिजिटल च्या माध्यमातून सुद्धा आपण GPS सिस्टम जर आपल्याला मोबाईल फोनमध्ये असो किंवा इथं GPS बँड बांधला तरीसुद्धा जे ज्या लोकांना क्वारंटीन केलेलं आहे त्यांचं संपूर्ण लोकेशन त्या ठिकाणी लक्षात येऊ शकेल आणि ते कुठल्याही स्वरूपाने जनमानसात कुठेही फिरू नये आणि त्यामुळे कुठलाही खऱ्या अर्थाने संसर्ग होऊ नये यासंबंधीची काळजी अशा नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करा अशाही पद्धतीच्या सूचना दिल्यात की ज्याची आपण अंमल महाराष्ट्रामध्ये करतो आहोत आणि आणखीन चांगल्या प्रकारे आपण ते करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय तो टेस्टिंगचा विषय. टेस्टिंगच्या संदर्भाने मी एवढंच सांगेल की मोठ्या पद्धतीनं आपल्याला टेस्टिंग वाढवावं अशी अपेक्षाही केलेली आहे. आपल्या राज्यामध्ये मी पूर्वी पण सांगितलं की 5,000 टेस्ट होऊ शकतात एवढी कॅपॅसिटी राज्यभराची आहे. त्यामुळे आता एक आहे की आपल्याला रॅपिड टेस्ट हा एक मास टेस्टिंगच्या संदर्भाने सुद्धा मान्यता दिलेली नव्हती, ती त्यांनी आता मान्यता दिलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाची मला वाटतं VC संदर्भातली आज उपलब्धी समजेल की रॅपिड टेस्टला मान्यता दिल्यामुळे अगदी रॅपिड टेस्टच्या माध्यमातून एक प्राथमिक चाचणी तरी, स्क्रीनिंग ज्याला म्हणू आपण, की मोठ्या संख्येने आपल्याला ती 5 मिनिटामध्ये कळणार की कोणाला कोविड त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे का. कारण रॅपिड टेस्टचा अर्थ असा आहे की एक जसं आपण ब्लड टेस्ट घेतो तसं ब्लडचं सॅम्पल घ्यायचं, त्या सॅम्पलवरून 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का, त्याच्या प्रमाणावरून एक लक्षात येतं की यांना संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन आहे का. तर हे स्क्रीनिंगच्या दृष्टिकोनातून, मास स्क्रीनिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की एक करावं. त्यामुळे राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या रॅपिड टेस्टचं देखील करण्याच्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही केली जाईल आणि एक मोठ्या संख्येने यावरून जर आपल्याला लोकांचा संख्येचा अंदाजा आला तर त्यांना इमिजिएटली क्वारंटीन करण्याचं काम किंवा आयसोलेट करण्याचं काम केलं जाईल आणि त्यांच्यावर पुढचं ट्रीटमेंट करण्याचं काम केलं जाईल. मला वाटतं या माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम या निमित्ताने होऊ शकणार आहे. त्याचबरोबर ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राने निश्चित प्रकारे डेडिकेटेड हॉस्पिटल्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेलाच आहे, तो इन प्लेस केलेले सुद्धा आहेत. त्यामुळे आता डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणजे अगदी फक्त कोविड पेशंटसाठीच ते हॉस्पिटल राहील अशा स्वरूपाचे हॉस्पिटल्स असावेत असा आग्रह केंद्र सरकारने धरलेला आहे, माननीय पंतप्रधानांनी धरलेला आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याची तयारी आहेच आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोविड हॉस्पिटल्स केलेले आहेत. आपल्या मुंबई शहरामध्ये सुद्धा अनेक हॉस्पिटल्स आता एक्सक्लुझिव्ह कोविड हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात किंवा एक त्या हॉस्पिटलची नेमणूकच म्हणजे डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून ती त्या ठिकाणी राहू शकणार आहे. याबरोबरच प्रामुख्याने काही महत्त्वाचे सल्ले त्यांनी जे दिलेले आहेत की ज्यामध्ये जिथे जास्त संख्या आहे हाय रिस्कची तर त्या ठिकाणी जे काही आपले कंटेनमेंट झोन आपण केलेले आहेत तिथं खूप स्ट्रिक्टली कर्फ्यू किंवा स्ट्रिक्टली कुणीही त्या ठिकाणी संसर्ग होणार नाहीच
याची जी काही काळजी घ्यायची, सोशल डिस्टन्सिंग स्ट्रिक्टली त्या ठिकाणी पालन करायचं, त्यात कुठंही तडजोड करता कामा नये, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मला वाटतं या VC माध्यमातून ठरवण्यात आलेला आहे आणि ज्याची आता आपल्याला अंमल करावं लागेल. जसं आता 146 आपले इथले जे कंटेनमेंट झोन आहे ते अत्यंत स्ट्रिक्टली त्या ठिकाणी त्याचं पालन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं जिथे जिथे हॉटस्पॉट्स म्हणू आपण, की जिथे जरा संख्या जास्त आहे आणि त्यामुळे त्याला जो आपण बफर झोन करून एक कंटेनमेंट झोन म्हणून आपण त्याकडे पाहतो, तर तिथे आपल्याला आपला जो 144 कलम आहे किंवा तिथे बिलकुल जमावबंदी अलाउड करायची नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चित प्रकारे कराव्या लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा विषय असा आहे की आपले सगळे हेल्थ वर्कर्स जे आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा विषय आहे, त्यामुळे त्यांना आम्ही राज्य म्हणून माननीय पंतप्रधानांना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आहे की बाबा PPE असतील, N95 मास्क असतील, व्हेंटिलेटर्स असतील, ह्या ज्या काही संसाधनं आहेत हे मोठ्या संख्येने उपलब्ध होणं गरजेचं आहे, कारण जगाच्या बाजारपेठेत ते त्या दर्जाचे त्या क्वालिटीचे उपलब्ध नाहीत. कोणीतरी PPE काहीतरी थातुरमातूर देणार असतील तर तसं मान्य नाही, आपण आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळणार नाहीत, अशा स्वरूपाचाच निर्णय त्या ठिकाणी राज्याच्या वतीनं आणि पंतप्रधानांनी सुद्धा त्या पद्धतीने सांगितलं. त्यामुळे असे जे काही PPE उत्पादन करणारे जे काही लोक आहेत त्यांना आपल्याला कॅपॅसिटी त्यांची वाढवावं लागेल किंवा एक त्या दर्जाचे उत्पादनांना आणखी नव्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं लागेल, तर तो एक महत्त्वाचा. मग त्यात व्हेंटिलेटर्स पण आले, मग त्याच्यामध्ये PPE आले आणि N95 मास्कसुद्धा त्या ठिकाणी आले. दुसरं महत्त्वाचं आहे की आपल्याला पुढची सगळी परिस्थिती काय होऊ शकेल याचा अंदाज आज आपल्याला नक्कीच नाही आहे, परंतु कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण सर्व पद्धतीनं सक्षम असलो पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ट्रेनिंग हा जो काही महत्त्वाचा भाग आहे त्यावर अधिक भर देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, ज्याचा आपण अमल व्यवस्थित करतो आहोत. त्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्यूल्स आपण तयार केलेले आहेत आरोग्य विभागाच्या वतीनं, आशा वर्कर्सपासून तर ANM आणि MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर असेल, आपली नर्स असेल आणि आपल्या आशा वर्कर्स असतील तिथंपर्यंतच्या लेवलला, डॉक्टर्स तर आहेतच, या सगळ्यांना आपल्याला एक ट्रेनिंगसाठीचं ऑनलाईन ट्रेनिंगसाठीचं एक व्यवस्थित व्हिडिओज तयार करण्यात आलेले आहेत जे सर्वांपर्यंत पाठवले जातील आणि व्यवस्थित त्यांची ट्रेनिंग होईलच ही सगळी काळजी घेण्याचं कामसुद्धा आपण त्या ठिकाणी निश्चित प्रकारे करणार आहोत. त्याचबरोबर मायग्रंट वर्कर्स म्हणजे जे काही आता UPचे, बिहारचे, मध्य प्रदेशचे, गुजरातमधले, अन्य आपल्या राज्यामध्ये मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये मोठ्या पद्धतीनं लोक पोट भरायला येतात, मग नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, या सर्वांची काळजी आज आपण त्या ठिकाणी घेतो आहे. आणि मला नक्कीच या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगितलं पाहिजे की आपण जवळजवळ 3.25 लाख लोकांना, अशा जे मायग्रंट लोक म्हणू आपण त्यांना, की ज्यांना बाहेर त्यांच्या राज्यामध्ये जायचं आहे परंतु आज जाणे शक्य नाही किंवा जाऊ देता येतही नाही, तर त्यांनाही माझी या निमित्ताने आव्हान राहील, विनंती राहील की आपण त्यांना त्यांची अप्रतिम काळजी घेण्याची गरज आहे. त्यांचा नाश्ता, दोन्ही टाईमचं जेवण, चहापाणी, त्यांच्या मेडिकलची आवश्यकता, अगदी इथपर्यंत की त्यांना काही छोट्या मोठ्या TV वगैरे बसूनसुद्धा काही एंटरटेनमेंटची व्यवस्थासुद्धा करण्याची गरज असेल तर ती केली जावी, अशा पद्धतीच्या अपेक्षासुद्धा निश्चित प्रकारे मी त्या जिल्हा प्रशासनाला करेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तसं आश्वासन पंतप्रधानांना दिलं आहे. आणि त्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या मायग्रंट वर्कर्सला जी काळजी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण घ्यायची आहे की जेणेकरून त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जरी खूप इच्छा असेल तरी आज राष्ट्रहित आणि राष्ट्राचं जनहित लक्षात घेता खऱ्या अर्थाने आपल्याला हे करता येणे शक्य नाही, त्यामुळे त्यांच्या काळजी घेण्याची व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी करायची आहे.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आरोग्य विभागाच्या वतीनं मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करेन. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे आणि अनेक ठिकाणी आयुष जे आपलं एक डिपार्टमेंट आहे की सर्व जन लोकांनी अशा परिस्थितीमध्ये जिथं आता मोठं व्हायरल इन्फेक्शनची एक थ्रेट आहे, भीती आहे, रिस्क आहे, अशा परिस्थितीत जे वेगवेगळे म्हणजे आपलं आहार हे खूप चांगलं असायला हवं, मग त्यामध्ये विटॅमिनची कमतरता असू नये. विटॅमिन ए बी सी डी ई असेल प्रामुख्याने आपलं इम्युनिटी बिल्टअप करण्यासाठी आणि आपल्याला अत्यंत प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी विटॅमिन सी आणि डीवर अधिक आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि त्यामुळं आयुषनी जी गाईडलाईन दिलेली आहे ती आयुषची गाईडलाईन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा आपला आरोग्य विभाग निश्चित प्रकारे संपूर्ण सोशल मीडिया आणि आपले सर्व माध्यमांच्या माध्यमातून आपण निश्चित प्रकारे करूया. त्यामुळं त्याचंही एक वेगळं एक स्वतंत्र बुकलेट आणि त्याच्या बाबतीतली अधिकची माहितीसुद्धा आपण या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचू ही सुद्धा एक व्ही सीमध्ये असलेली अपेक्षा त्या ठिकाणी आहे. त्याची अंमल करण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करूया. बँक्स असतील तिथे गर्दी होऊ नये, किराणा स्टोअर, भाजी मार्केट गर्दी होऊ नये, यासाठी ते शक्यतो आपण एक दिवसाआड करता येईल का, दोन दिवसाआड करता येईल का, या संदर्भात सुद्धा राज्य शासनाने नियमावली करावी आणि गर्दी टाळावीच जेणेकरून संसर्ग टाळला जाईल, हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून ती पण आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. शेतीमध्ये व्यवसाय शेती व्यवसायात काम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा जी काही शेतीमध्ये सुद्धा एकत्र गर्दी होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. किंवा ए पी एम सीमध्ये म्हणजे आपला जो मार्केट कमिटीज असतात त्या मार्केट कमिटीजमध्ये सुद्धा खूप मोठी झुंबड एका वेळेस उडू नये, त्या दृष्टिकोनातूनची सुद्धा नियमावली करण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची आपल्याला सोशल डिस्टन्सिंग जो मुख्य मंत्र आहे त्याला मध्य नजर ठेवून किंवा त्याला केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. हेच त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या चर्चेतला एक सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. प्रामुख्याने निजामुद्दीनला जी काही एक 18 मार्चला जी मोठी गॅदरिंग आमच्या तबलिकी समाज सगळ्या समाज बांधवांची झालेली होती, तर राज्य प्रत्येक देशभरातून प्रत्येक राज्यातून तिथे लोक गेलेले होते. आपल्याही राज्यातून साधारण 1400 दरम्यान म्हणजे एक्झॅक्टली आकडा जर जो आमच्यापर्यंत आलेला आहे तो प्रत्येक जिल्ह्यातली काही ना काही प्रमाणात लोक गेली होती. त्यापैकी 1300 पर्यंत लोकांना क्वारंटीन करण्याचं काम झालेलं आहे, म्हणजे ट्रेसिंग झालेलं आहे. त्यांना क्वारंटीन करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे, परंतु ट्रेसिंग नावं कुठला कुठे राहत आहेत वगैरे वगैरेचा विषय समजला असल्याकारणाने पुढे संपूर्ण आपले जे काही एन जी ओज असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे NSSचे लोक असतील किंवा होमगार्ड्स असतील या सगळ्यांच्या सहाय्याने त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं, क्वारंटीन करणं, त्यांच्या टेस्टिंग्स करून घेणं ही सगळी प्रक्रियासुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात करायची आहे आणि ती करण्याचं कामसुद्धा आपण त्या ठिकाणी करतो आहोत. तर मला असं वाटतं की प्रामुख्याने राज्य शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या GST संदर्भात, 14 वित्त आयोगाच्या संदर्भात जे 16,000 कोटी रुपये जे येणे आहेत ते जर आले तर अधिक त्याचा उपयोग होऊ शकेल. कारण आज मार्च एंडला जो ज्यावेळी सर्वात जास्त तिजोरीमध्ये पैसे येऊ शकतात त्याच वेळेस संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे आर्थिक चणचण निश्चित प्रकारे जाणवते. त्यामुळे संपूर्ण राज्य सरकारांनीच आग्रह केलेला आहे की त्यांचे काही जे येणे पैसे आहेत ते यावेत, तीच आपल्या राज्याचीसुद्धा अपेक्षा निश्चित प्रकारे आहे. त्या अनुषंगाने सुद्धा मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरच एकच सूचना राहील की 0 बजेट लागणारा हा कोरोना व्हायरसचा विषय प्रत्येकासाठी. त्याचं कारण एकच आहे की आपण आपल्या घरात थांबलो तर खर्च कुठलाच येणार नाही आहे. त्यामुळे पंतप्रधानांची अशी सूचना आहे की 0 बजेट लागणारा हा
आपल्याला म्हणजे जी काही कार्यवाही करायची आहे ती म्हणजे घरात थांबायचं आहे. मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार, हे जे आपलं ब्रीद वाक्य आहे, आजची विचारधारा आहे, त्याला घेऊन आपण सगळेजण चांगलं काम करूया. आणि मला वाटतं की आज जी काही प्रधानमंत्र्यांची सुद्धा जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली त्यातला सुद्धा हाच सार आहे, मला वाटतं त्याची आपण सगळ्यांनी मिळून अंमल करूया. सर, हिंदी में संक्षेप में जानना चाहिए, मराठी अगोदर संपूर्ण. जीएसटी किती रुपये केंद्राकडून येणार बाकी आहे? साधारणपणे संपूर्ण मिळून 16,000 कोटी रुपये बाकी आहेत, की जे केंद्राने द्यावेत असे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा केंद्राकडे मागणी केलेली आहे. आणि आज साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक महत्त्वाचे विषय सांगायचे होते, त्यात साहजिक आहे सगळ्यांनी सांगितलं तर आपल्याही राज्याचं त्या ठिकाणी मागणी त्यांनी केलेली आहे. हिंदी में संक्षेप में जानना चाहेंगे, हिंदी में संक्षेप में आपसे जानना चाहेंगे कोणता बेसिकली आज आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ने क्या क्या हुआ, पीएम ने किस तरीके का निर्देश दिया, मराठी संक्षिप्त में सुना. आज माननीय प्रधानमंत्री जी से जो वीडियो कॉन्फ्रेंसिंग पे माननीय मुख्यमंत्री जी, माननीय गृहमंत्री और आरोग्य मंत्री, इन सभी लोगों से जो वीसी वीडियो कॉन्फ्रेंसिंग से जो जो बातचीत हुई, उसमें खास तौर पर जो मुद्दे उन्होंने रखे हैं और जो हमारे राज्य ने भी उनके सामने रखे, वो मैं संक्षिप्त में आपके सामने रखना चाहता हूँ. खास तौर पर सर्वेलेंस पे बहुत ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है कि हमने सर्वेलेंस सर्वे अच्छी तरह से किया जाए. जैसा हम 3T सिस्टम बोलते हैं कि जिसमें फर्स्ट आता है ट्रेसिंग या ट्रैकिंग, सेकंड आता है टेस्टिंग, थर्ड आता है ट्रीटमेंट. तो ट्रेसिंग टेस्टिंग ट्रीटमेंट के तहत हमारे को काम करना है. ट्रेसिंग पे बहुत ज़्यादा जोर दो जिससे कि हम ट्रेस कर सकें तो उनको आइसोलेट कर सकेंगे, हम उनको विलगीकरण कक्ष में हम दाखिल कर सकेंगे आइसोलेशन में, और जिससे कि फैलाव न हो, संक्रमण न हो, ये मुख्य उसका मुद्दा है. तो उसके तहत जो जो भी नए टेक्नोलॉजीज है, ड्रोन टेक्नोलॉजी है. राज्याचे आरोग्यमंत्री सांगत होते की राज्यातली परिस्थिती आज नेमकी काय आहे. निजामुद्दीनच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रामध्ये तब्बल 1400 जण आलेले आहेत, ही आकडेवारी सरकारनं आता दिलेली आहे. आणि यातल्या बहुतांश जणांचा शोध घेण्यात यश आलेलं आहे. पण त्याचबरोबर आता राज्य सरकारला केंद्राकडून जे 16,000 कोटी मिळणं अपेक्षित आहे ते देण्यात यावेत अशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एक महत्त्वाची बातमी, महानगरपालिकेच्या जंतुनाशक फवारणी पथकावर हल्ला करण्यात आलेला आहे. नगरसेवकाच्या कुटुंबाकडून मनपा कर्मचाऱ्यावर हा हल्ला झाला आहे. मनपा कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन त्यामुळे पुकारण्यात आलेलं आहे. आरोग्य विभागाचे 2 कर्मचारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी.